मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे. सखल भागामध्ये त्यामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. सातत्यानं मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला वाढताना दिसतोय. आणि आजसुद्धा नवी मुंबईमध्ये रात्रीपासूनच खरं तर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच आपल्याला अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्रसुद्धा नवी मुंबईतही बघायला मिळतं. आणि याचविषयी आपण ताज्या अपडेट्स घेऊयात. नवी मुंबईमधनं आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत आहेत. शिल्पा, जोरदार पाऊस सातत्यानं आपल्याला नवी मुंबईच्या परिसरामध्ये दिसतोय. सखल भागामध्ये पाणी साचायचं सुद्धा वृत्त हाती येत आहे. कोणकोणत्या भागांमध्ये या ठिकाणी आपल्याला परिणाम जाणवतो या सगळ्या पावसाचा? पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. काल विश्रांती घेतली होती, मात्र पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे नवी मुंबई शहरातील जे सखल भाग आहेत, एपीएमसी मार्केटचा परिसर असेल, सुरभे असेल, सानपाडा, जुईनगर असेल आणि बेलापूरचा काही सखल भाग आहे, त्या ठिकाणी पाणी साचण्याची सुरुवात झालेली आहे आणि अजून पाणी साचण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे. कारण 1400 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस या शहरामध्ये पडलेला आहे. येणाऱ्या काळात जर असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर सबवे असतील, रस्त्यांवर नद्यांचे स्वरूप पुन्हा पाहायला मिळणार आहे नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबई शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. कारण सध्या ढगाळ वातावरण आहे, मध्येच पावसाचा जोर धरला जात आहे, सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र येणाऱ्या ढगाळ वातावरण आणि त्यामध्ये पाऊस जोर धरतोय, त्यामुळे नवी मुंबईकरांवरती आता अर्थातच मुसळधार पाऊस कोसळतोय. धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.